नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश स्पीकिंग विथ रणजित हिवराळे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत 12व्या वर्गाची 2.1 ही कविता, आणि ह्या कवितेमधील जे परीक्षेला येणारे महत्त्वाचे फिगर ऑफ स्पीच असतात ते आपण आता पाहूया। चला, सॉन्ग ऑफ द ओपन रोड फिगर ऑफ स्पीच ऑफ पहिली लाईन त्यामधली आहे, अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड। ह्या ठिकाणी ही पहिली ओळ आहे, तर ह्या ठिकाणी बघा इथं ही जी ओळ आहे, तर ही एका वेगळ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण जर बघितलं तर ह्याचा जो सिक्वेन्स आहे तो जो सिक्वेन्स चुकलेला आहे, ही या वाक्याची रचना उलटापुलट झालेली आहे, उलट पुलट झालेली आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी इन्व्हर्शन नावाचा अलंकार होतो। आणि ह्या ठिकाणी बघा हे राईट सिक्वेन्समध्ये असं पाहिजे होतं, आय टेक टू द ओपन रोड अ फूट अँड लाईट हार्टेड, अशा प्रकारे हे सेंटेन्स पाहिजे होतं, म्हणून ह्या ठिकाणी इन्व्हर्शन हा अलंकार झालेला आहे। सेकंड एक्झाम्पल आहे, पा इथं मेटॅफर सुद्धा झालेला आहे, कारण बघा हे याच उदाहरणामध्ये मेटॅफर सुद्धा अलंकार झालेला आहे। द रोड इज सिम्पली इम्प्लिसिटी कम्पेअर्ड विथ द जर्नी ऑफ लाईफ, मानवी जीवनाशी कम्पेअर केलेला आहे, म्हणून इथं मेटॅफर हा अलंकार झालेला आहे, फिगर ऑफ स्पीच झालेला आहे। हेल्दी फ्री द वर्ड बिफोर मी, या ठिकाणी सुद्धा इन्व्हर्शन अलंकार झालेला आहे। तर हे वाक्यरचना चुकल्यामुळे किंवा उलट पुलट झाल्यामुळे त्या ठिकाणी इन्व्हर्शन हा अलंकार झालेला आहे। नेक्स्ट एक्झाम्पल जर आपण घेतलं, द लॉन्ग ब्राऊन पाथ बिफोर मी लिडिंग व्हेअर आय चूज, आता या ठिकाणी सुद्धा दोन अलंकार झालेले आहेत, दोन फिगर ऑफ स्पीच झालेले आहेत, अलिटरेशन आणि पर्सोनिफिकेशन। आता या ठिकाणी बघा आपल्याला जर आपण जर बघितलं तर काही शब्द जे आहेत ते आपल्याला परत परत येताना दिसतात, काही त्यांचे अक्षर जे आहेत ते परत परत येताना दिसतात। उदाहरणार्थ इथं बी ब्राऊन आणि बी फोर हे दोन शब्द आपल्याला रिपीट झालेले दिसतात। उदाहरणार्थ जर लॉन्ग आणि लेडी हे शब्दसुद्धा रिपीट झालेले दिसतात, म्हणून ह्या ठिकाणी जर अक्षरांची पुनरावृत्ती जर होत असेल तर त्या ठिकाणी अलिटरेशन अलंकार होत असतो। नंतर आहे पर्सोनिफिकेशन, जर मानवी बाबीशी जर तुलना किंवा मानवी क्वालिटीची जर तुलना केली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण इथं पर्सोनिफिकेशन अलंकार झालेला आहे। या कवितेमध्ये आणखीन सुद्धा काही अलंकार वापरले गेलेले आहेत, उदाहरणार्थ या कवितेमध्ये आणखीन काही अलंकार आहेत जसे की रिपिटेशन, क्लायमॅक्स, टॉटॉलॉजी, पॅराडॉक्स, अँटीथिसिस, या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे अलंकार या कवितेमध्ये पाहायला मिळतात। मित्रांनो, आज आपण पाहिलं सॉन्ग ऑफ द ओपन रोड या कवितेची फिगर ऑफ स्पीच। आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ह्या व्हिडिओचा फायदा त्यांना पण होईल येणाऱ्या परीक्षेसाठी। थँक्यू।